हाय, हॅलो, नमस्कार. मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, गणपती बाप्पांचं आगमन होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद महिन्याच्या तृतीयेला आपण हरतालिकेचं व्रत दरवर्षी करत असतो. म्हणजे गणपती बसण्याच्या एक दिवस अगोदर आपण हरतालिकेचं पूजन करतो. कुमारिका, तरुणी, विवाहित स्त्रिया सगळ्याच हरतालिकेचं पूजन करतात. तर हरतालिकेचं व्रत हे सर्वात कठीण व्रतांपैकी एक व्रत मानलं जातं. हरतालिकेच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. हरतालिकेच्या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतींची विशेष पूजा केली जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेचं व्रत नक्की कसं करायचं, कोणी करायचं, त्याचबरोबर तुमची नुकतीच डिलिव्हरी झालेली असेल किंवा तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा तुम्ही गर्भवती असाल तर मग व्रत कसं करायचं, उपवासाला कोणते पदार्थ खायचे, उपवास केव्हा सोडायचा याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे हरतालिकेच्या व्रताची योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि व्हिडिओ कमेंटमध्ये ओम उमा महेश्वराय नमः असं जरूर लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण हे जाणून घेऊया की हरतालिकेचं व्रत नक्की कोणी करायचं असतं. तर हरतालिकेचं व्रत हे स्त्रियांनी करायचं असतं, हरतालिकेचं व्रत पुरुषांनी करायचं नसतं. स्त्रियांमध्ये सौभाग्यवती स्त्रिया करू शकतात, तरुणी करू शकतात. ज्या कुमारिका मुली आहेत त्यांना आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी त्या हरतालिकेचं व्रत करू शकतात. त्याचबरोबर सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे हरतालिकेचं व्रत करत असतात. हरतालिकेचं व्रत विधवा महिलांनी केलं तरीही चालतं. बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं, ज्या महिलेला पती नाही आहे, जिचे पती हयात नाही आहे, तर तिथे विधवा महिलांनी हे व्रत करायचं नाही असं सांगितलं जातं. पण नियम आणि अटी सांगणारे आपण कोणीही नाही. ती महिला देखील आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, मुलाबाळांच्या संरक्षणासाठी हरतालिकेचं व्रत नक्की करू शकते. भगवान शंकरांच्या सेवेसाठी ती महिला हे व्रत नक्कीच करू शकते, कारण हे व्रत म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वतीची एक सेवाच आहे. कुमारिका मुलींनी हे व्रत नक्की कधीपासून करायचं असतं याबद्दलची माहिती मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कुमारिकी मुलींनी हे व्रत नक्की कधीपासून सुरू करायचं असतं. व्रत करायला तसं कठीण असतं, कारण या उपवासाला आपण साबुदाणा खिचडी किंवा मिठाचे पदार्थ खात नाही. फलाहार, कंदमुळं किंवा राजगिऱ्याचे लाडू वगैरे खाऊन हे व्रत केलं जातं. हरतालिकेचं व्रत आपण एकदा सुरू केलं की ते मध्येच आपल्याला सोडून देता येत नाही. ज्या पहिल्या वर्षी तुम्ही व्रत करणार असाल त्यावर्षी आपल्याला संकल्प करायचा असतो, जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी हरतालिकेचं व्रत करल. त्यामुळे व्रताला सुरुवात करण्यापूर्वी विचार करायचा, आपल्याला झेपेल हा विचार करून मग हे व्रत आपण सुरू करायचं असं नाही. तर तुम्ही लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी हे व्रत सुरू केलं तरीही चालेल. कुमारिका ज्या मुली असतात शाळेत जातात, कॉलेजला जातात, चक्कर वगैरे येणार नाही, आपल्याला हे व्रत झेपेल का नाही या सर्व गोष्टींचा विचार करून मग आपण या हरतालिकेच्या व्रताला सुरुवात करायची आहे. कधी कधी मुलींना पण हौस असते व्रत करण्याची, हट्ट करतात आईकडे, आई मला व्रत करू दे. पण आईने आपल्या मुलीला व्रत झेपेल की नाही या गोष्टींचा विचार करायचा आणि मगच तिला व्रत करायला द्यायचं आहे. कारण हे व्रत एकदा जर सुरू केलं तर आपल्याला ते सोडून देता येत नाही. एकदा सोडलं की ते परत आपल्याला पकडता येत नाही असा एक नियम आहे. त्यामुळे व्रताला सुरुवात करताना आपल्याला झेपेल की नाही या गोष्टीचा विचार करून मगच व्रत सुरू करायचं आहे. आता हरतालिका आहे आणि एखाद्या स्त्रीचा मासिक धर्म सुरू आहे. एखाद्या स्त्रीचा भलेही चौथा दिवस असेल मग ती प्रश्न विचारू शकते की ताई मी पूजा केली तर चालेल का. तर नाही, आपण जे काही मासिक पाळीचे दिवस असतात तर चार दिवस कडकडीत नियम पाळायचे असतात. काही जण म्हणतील डबल आंघोळ करते मग पूजा करते, तर असं चालणार नाही. चार दिवस तुम्ही पूजा करायची नाही. पाचवा दिवस असेल तर अगदीच तुम्ही पूजा करू शकता. बऱ्याच महिला जोपर्यंत त्यांचा रक्तस्राव थांबत नाही तोपर्यंत पूजा करत नाही. आता ज्याच्या त्याच्या नियमांचा भाग आहे, ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. पण चौथा दिवस असेल तर तुम्ही पूजा करू नका, पाचवा दिवस असेल तर तुम्ही बिनधास्त पूजा करू शकता. पण मासिक धर्म असेल मग तुम्हाला फक्त पूजा करता येणार नाही, बाकी तुम्ही कहाणी ऐकू शकता, व्रत करू शकता. त्याचबरोबर सुतक असेल, विटाळ असेल तर तुम्हाला पूजा करता येणार नाही. तुम्ही कहाणी ऐकायची आणि व्रत करायचं आहे, पूजा आपण करायची नाही. समजा एखादी स्त्री गरोदर असेल, तिला 3 महिन्यापेक्षा जास्त दिवस झालेले असेल तर त्या स्त्रीने देखील पूजा करायची नाही. 3 महिन्याच्या आतली जर प्रेग्नन्सी असेल तर तुम्ही नक्की पूजा करू शकता. गरोदर स्त्रियांनी उपवास करताना काळजी घ्यायची आहे. तुम्ही एक एक तासाने
फळ ज्यूस काहीतरी का होईना खात पित राहायचं आहे, कारण गरोदरपणात बऱ्याचदा डॉक्टर सांगतात की उपवास करू नका. पण हरतालिकेचं व्रत असं असतं, एकदा आपण सोडलं की आपल्याला परत तो उपवास करता येत नाही असा एक नियम आहे. त्याच्यामुळे हरतालिकेचं व्रत करताना जे कोणी आजारी व्यक्ती असेल, गरोदर स्त्रिया असतील, तर त्यांनी काळजी घ्यायची आहे. एक एक तासाने तुम्ही कॉफी घेऊ शकता, दूध घ्या, फलाहार घ्या, राजगिरा खा. आपल्या तब्येतीची काळजी घेऊन व्रत करायचं आहे. बऱ्याच स्त्रिया निर्जल उपवास करतात, पण तुम्ही तसं करू नका. आपल्यात जो जीव आहे त्याच्यापेक्षा काही महत्त्वाचं नाही, त्यामुळे आपला जो काही डाएट प्लॅन आहे किंवा मग आपलं जे काही शेड्यूल आहे त्या दिवसाचं, ते थोडंसं चेंज करा. तुम्ही एक एक दोन दोन तासाला थोडंफार खात पित राहा, म्हणजे तुम्हाला त्या उपवासाने त्रास होणार नाही. कारण आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी असं दोन्ही टाईम हे व्रत करायचं असतं. या उपवासाला साबुदाण्याची खिचडी किंवा भगर हे पदार्थ खाल्ले जात नाही, फक्त फलाहार खाऊन हे व्रत करायचं असतं. त्यामुळे गळून गेल्यासारखं होतं, चक्कर आल्यासारखं होतं. म्हणून आपल्या तब्येतीची काळजी घेऊन आपल्या तब्येतीला झेपेल असा विचार करून मगच हे व्रत आपल्याला करायचं आहे. ज्या महिलांची नुकतीच डिलिव्हरी झालेली असेल, अगदी 2-5 दिवस झालेले असेल, तर त्यांनी देखील व्रत करताना काळजी घ्यायची आहे. झेपणार नसेल तर तुम्ही व्रत करू नका, कारण आपल्या जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही. आणि व्रत तुम्हाला करायचं असेल तर मग तुम्ही 2-2 तासाने फलाहार म्हणा, चहा म्हणा, कॉफी म्हणा, काहीतरी घेत राहा आणि मग तुम्ही व्रत पूर्ण करा. आजारी व्यक्ती असतील किंवा बाळांतीन महिला असतील तर राजगिऱ्याचं पीठ भेटतं दुकानामध्ये. त्या पिठाची भाकरी बनवून ती तुम्ही दुधामध्ये मिक्स करून, आपण ज्याप्रमाणे दूध पोळी खातो त्याप्रमाणे राजगिऱ्याची भाकरी आणि दूध तुम्ही खाऊन हे व्रत करू शकता. यावर्षीचं हरतालिकेचं व्रत आपल्याला 6 सप्टेंबर 2024 रोजी शुक्रवारी करायचं आहे. शनिवारी 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. तर एक दिवस अगोदर भाद्रपद महिन्याच्या तृतीयेच्या दिवशी आपण दरवर्षी हरतालिकेचं व्रत करत असतो. यंदा 7 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, त्यामुळे हरतालिकेचं व्रत आपल्याला 6 सप्टेंबर रोजी करायचं आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:21 सुरू होणार आहे आणि ही तिथी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:01 असणार आहे. तर उदय तिथीनुसार आपल्याला 6 सप्टेंबर 2024 रोजी हरतालिकेचं व्रत करायचं आहे. हरतालिकेचं व्रत कसं सोडायचं, उपवासा सोडण्यासाठी कोणते पदार्थ खायचं याबद्दलची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेचं व्रत नक्की कोणी करायचं असतं, घरामध्ये बाळंतीण असेल, गर्भवती महिला असेल किंवा मासिक धर्म असेल, तर अशा स्थितीत स्त्रियांनी व्रत कसं करायचं याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेतली. कोणतंही व्रत असेल तर त्याच्या मागे काही ना काहीतरी कहाणी दडलेलीच असते, त्यामुळे हरतालिकेच्या दिवशी पूजा केल्यानंतर हरतालिकेच्या व्रताची कहाणी देखील आपल्याला जरूर वाचायची आहे किंवा कमीत कमी तिचं श्रवण करायचं आहे, म्हणजे आपलं हरतालिकेचं व्रत पूर्ण होतं. कहाणी ऐकल्यानंतर हरतालिकेचं व्रत पूर्ण होतं. म्हणून मी पुन्हा पुन्हा तेच सांगेल की हरतालिकेची पूजा आपली करून झाली की त्यानंतर आपल्याला हरतालिकेची कहाणी देखील जरूर वाचायची आहे, किंवा आपल्याला वाचता येत नसेल तर कोणाकडून तरी वाचवून घ्यायची आहे, म्हणजे आपण ती ऐकली म्हणजे आपलं व्रत पूर्ण होईल. हरतालिकेचं व्रत करत असताना आपण जे पिरियडमध्ये कपडे यूज केलेले असते, मासिक पाळीमध्ये कपडे यूज केलेले असतात, तर ते कपडे आपल्याला परिधान करायचे नाही. नवीन कोरे वस्त्र असतील तर तेच आपण परिधान करायचे आहे, किंवा जे कपडे आपण मासिक पाळीमध्ये वापरलेले नाही असेच वस्त्र आपण हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी परिधान करायचे आहे. हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी उशिरापर्यंत झोपून राहायचं नाही, सकाळी लवकर उठून आपण स्नान करून मग हरतालिकेची पूजा करून घ्यायची आहे, कहाणी ऐकायची आहे आणि दिवसभर आपण भगवान शिव आणि माता पार्वती यांचं नामस्मरण करत हे व्रत आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर अशा पद्धतीने हरतालिकेचं व्रत आपल्याला करायचं आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल की हरतालिकेचं व्रत नक्की कोणी करायचं, कसं करायचं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा. जे पहिल्यांदा हरतालिकेचं व्रत करणार आहेत त्या मैत्रिणींना देखील तुम्ही व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना माहिती उपयुक्त ठरेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.